नांदेड शहरामध्ये सातत्याने गोळीबाराच्या घटना घडत असल्यामुळे नांदेड शहरात भीतीचं वातावरण पसरले. दोन गटांच्या वादावरून पुन्हा एकदा वजिराबाद भागातील दिलीप सिंग कॉलनीमध्ये गोळीबार झालाय. दरम्यान नांदेड पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून गोळीबार करणाऱ्यांना ताब्यात घेऊन गावठी पिस्तूल आणि 3 जिवंत काडतूस जप्त करण्यात आले. नांदेड शहरातील वजिराबाद भागातील दिलीप सिंग कॉलनी येथे दोन गटात वाद निर्माण झाला. यावेळी एका इसमाने त्याच्याकडील पिस्तूल काढून समोरील गटाच्या दिशेने गोळीबार केला, परंतु यामध्ये कोणीही जखमी झाले नाही. याचवेळी वजिराबाद पोलीस गस्त घालत असताना हा प्रकार वजिराबाद ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप शिवले यांच्या निदर्शनास आला. यावेळी पोलिसांनी गोळीबार करणारे प्रदीप उर्फ सोहम लालचंद व अनवर अली अकबर अली या दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून एक गावठी पिस्तूल 3 जिवंत काडतूस जप्त करून त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने 9 सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. तत्काळ त्यांची टीम त्या ठिकाणी पाठवली. या टीममध्ये आमचे कर्मचारी पोलीस नाईक झांबरे, त्याचबरोबर शिपाई पाटील, बेलू रोड आणि डीबीचा जो स्टाफ होता तो तात्काळ त्या ठिकाणी जा गेला. अवघ्या 3 मिनिटात ते त्या ठिकाणी पोहोचत असताना एका या गुन्ह्यातील आरोपी प्रदीप लालचंद रोहत्रे यांनी फायरिंग केली आणि तिथून लोक पळून गेले. परंतु तरीही आमच्या स्टाफने धाडस दाखवून त्याला तात्काळ ताब्यात घेतला, त्याची झडती घेतली. त्याला आणि त्याचा साथीदार अनवर शेख यांना अटक केलेली आहे. सदर गुन्ह्यामध्ये 1 पिस्तूल आणि 3 राऊंड आम्हाला मिळालेले आहेत. यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे माझ्या कर्मचाऱ्यांनी त्या ठिकाणी पुन्हा अशी घटना होऊ नये आणि जीवाची बाजी लावून त्यांनी त्या ठिकाणी आरोपी त्यांना त्यांच्याकडे पिस्तल सहित असतानाही ज्या पद्धतीने कामगिरी केली आहे ही कौतुकास्पद आहे. अशा कर्मचाऱ्यांनी अजूनही अशी कामगिरी करावी या उद्देशाने जिल्हा पोलीस अधीक्षक आणि जिल्हा पोलीस दलाच्या वतीने मी त्यांना 25,000 रिवॉर्ड जाहीर केला.